तू आधी तिकीट मिळवून दाखव. तिकीट कसं मिळवायचं हे मी तुला सांगते, तुला तिकीट मिळणार नाही पण माझ्याकडून मी सांगते कसं मिळवायचं. तर रड, हात पाय पकड, वाटलंस तर लोटांगण घाल. उमेदवार जाहीर करणार कसं आहे ना, हा कुटुंब प्रमुखांचा कुटुंब संवाद आहे. याच्यामध्ये आमचे कुटुंब प्रमुख आमच्या सगळ्या कुटुंबातल्या सदस्यांना मार्गदर्शन करणार आहेत, संवाद साधणार आहेत. आणि राहिला प्रश्न, जो तुमचा प्रश्न होता की उमेदवार डिक्लेअर करतील का, आतापर्यंत जेव्हा जेव्हा कुटुंब संवाद झालेला आहे तेव्हा उमेदवार डिक्लेअर केलेला आहे. आज उद्धव साहेबांनी उमेदवार डिक्लेअर केला किंवा 2 दिवसांनी केला तरी आम्ही जो कोणी उमेदवार देतील आम्ही त्या उमेदवाराचं काम करू, आम्ही त्या उमेदवाराला निवडून आणू, एवढंच मी तुम्हाला सांगते. बांगरमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये हेमंत पाटील उमेदवार आहे तर हेमंत पाटील निवडून येणार आहे. संतोष बांगरलाच नव्हे तर हेमंत पाटील याला सुद्धा माझं तुमच्या माध्यमातून सांगणं आहे. तू आधी तिकीट मिळवून दाखव. तिकीट कसं मिळवायचं हे मी तुला सांगते, तुला तिकीट मिळणार नाही पण माझ्याकडून मी सांगते कसं मिळवायचं. तर हेमंत दादा, तुझी आणि श्रीकांत शिंदेची खूप चांगली मैत्री आहे, त्या मैत्रीचा फायदा घे. रड, हात पाय पकड, वाटलंस तर लोटांगण घाल पण तिकीट नक्की मिळव हेमंत दादा. आणि माझ्या तुला खूप खूप शुभेच्छा आहेत कारण तू खूप लाख मताने इथं पडणार आहेस. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.